श्री स्वामी समर्थ। बाळा घाबरू नकोस, भिऊ नकोस, कारण आज तुझी स्वामी आई स्वतःहून तुझ्यासाठी आली आहे। बाळा तू फक्त आम्हाला सोडून जाऊ नको, आम्ही आज तुझ्याशी जे बोलत आहोत ते तू शांत मनाने ऐक। बाळा तू ऐकशील ना? जर तुझं उत्तर हो असेल तर लवकर या चॅनलला सबस्क्राईब करून घे, मला ते कळेल आणि तू आज आमचं सर्व बोलणं शांत मनाने ऐकणार आहेस। यासाठी एकदा कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नको। बाळा आयुष्यात कधीही कोणासमोर स्वतःचं स्पष्टीकरण देत बसू नका, कारण ज्यांना तुम्ही आवडता त्यांना स्पष्टीकरणाची अजिबात गरज नसते, आणि ज्यांना तुम्ही आवडत नाही ते तुमच्या स्पष्टीकरणावर कधीच विश्वास ठेवायला तयार होत नाहीत। चांगल्यातून चांगलं निर्माण होते, वाईटातून वाईट निर्माण होते। पुन्हा जिंकायची तयारी तेथूनच करायला हवी जेथून तुम्ही सगळ्यात जास्त हारायला भीता। नेहमी लक्षात ठेवा, आपल्याला खाली खेचणारे लोक आपल्यापेक्षा खालच्या पायरीवर असतात। समुद्रातील तुफानापेक्षा मनातील वादळे नेहमी भयानक असतात। चुकीच्या दिशेला वेगाने जाण्यापेक्षा योग्य दिशेला हळूहळू जाणे कधीही चांगलेच। तुम्ही कोण आहात आणि तुम्हाला कोण व्हायचंय यातलं अंतर म्हणजे तुम्ही काय करता हे आहे। माझ्यामागे कोण काय बोलतं याने मला काहीच फरक पडत नाही। माझ्यासमोर काही बोलण्याची त्यांची हिंमत नाही, यातच माझा विजय आहे। सदैव असंच मनात ठेवून चालायचं। रुद्राक्ष असो किंवा माणूस, खूप अवघड असतं एकमुखी भेटणं। ध्येयासाठी आतोनात प्रयत्न करा। जगाने तुम्हाला वेडं म्हटलं तरी चालेल, कारण या जगात वेडेच लोक इतिहास घडवतात आणि शिकलेली लोक तो इतिहास वाचतात। आत्मविश्वासाचा अभाव हेच अपयशाचे खरे कारण असते। नौकर तर आयुष्यात कधी पण होऊ शकता, मालक व्हायची स्वप्ने बघा। खऱ्या अर्थाने स्मार सामर्थ्यवान बनायचे असेल तर एकट्याने लढायला शिका। अपयश म्हणजे संकट नव्हे, आपल्याला योग्य मार्गावर आणणारे ते मार्गसत दगड आहेत। ध्येय दूर आहे म्हणून रस्ता सोडू नको। ज्यांच्याजवळ उमेद आहे तो कधीही हरत नाही। स्वप्न ती नव्हे जे तू झोपल्यावर पाहतोस, स्वप्न ती जे की तुला झोपूच देत नाहीत। विजेते वेगळ्या गोष्टी करत नाहीत, ते प्रत्येक गोष्ट वेगळेपणाने करतात। कोणतेही कार्य हे अडथळ्याशिवाय पार पडतच नाही। शेवटपर्यंत जो प्रयत्न करीत राहतात त्यांनाच यश प्राप्त होते। नाही हा शब्द तुम्हाला ऐकू येत नाही तोपर्यंत सगळे काही शक्यच आहे। चिंता आणि तणाव दूर करण्याचा एकच उपाय, डोळे बंद करा आणि म्हणा उडत गेले सगळे। हरला म्हणून लाजू नका, जिंकलात म्हणून माजू नका। आपली सावली निर्माण करायची असेल तर ऊन झेलण्याची तयारी असावी लागते। यशस्वी होण्यासाठी तुमची यशस्वी होण्याची इच्छा अपयशी होण्याची भीतीपेक्षा अधिक प्रबळ असली पाहिजे। पैज लावायची तर स्वतःसोबतच लावा, कारण जिंकाल तर स्वतःचा आत्मविश्वास जिंकाल आणि जर कदाचित हराल तर स्वतःचाच अहंकार हराल। रस्ता सापडला नसेल तर स्वतःचा रस्ता स्वतःच तयार करा। तुमच्या अपयशाला कवटाळून बसू नका, त्याच्यापासून शिका आणि पुन्हा सुरुवात करा। मोठं व्हायचं आणि यशस्वी व्हायचं तर अपमान गिळायला शिका। उद्या मोठं व्हाल तेव्हा हीच अपमान करणारी लोकं स्वतःच मान वाढवायची तुमची ओळख सांगतील। आयुष्य हा बुद्धिबळाचा खेळ आहे, जर टिकून राहायचं असेल तर चालीरतच राहाव्या लागतात। जोपर्यंत चांगले शिक्षण घेणे म्हणजे चांगली नोकरी लागणे ही संकल्पना पालक आणि विद्यार्थ्याच्या डोक्यातून निघत नाही, तोपर्यंत समाजात नोकरच जन्माला येतील, मालक नाही। कितीही मोठा पाठिंबा असेल तरी यशस्वी तोच होतो ज्याच्या रक्तात जिंकण्याची हिम्मत आणि लढण्याची धमक असते। सर्वात मोठं यश खूप वेळानंतर मिळतं, कारण सर्वात मोठ्या निराशानंतरच ते सर्वांना मिळत असतं। विचार असे मांडा की तुमच्या विचारांवर कुणीतरी विचार केलाच पाहिजे। जर तुम्हाला आयुष्यामध्ये खूप संघर्ष करावा लागत असेल तर स्वतःला खूप नशीबवान समजा, कारण देव संघर्ष करण्याची संधी फक्त त्यांनाच देतो ज्यांच्यामध्ये ती क्षमता असते।
बोलून विचार करण्यापेक्षा बोलण्याआधी विचार केलेला बरा. तुम्ही गरीब म्हणून जन्माला आलात यात तुमचा काहीच दोष नाही, पण जर तुम्ही गरीब म्हणून मेलात तर हा नक्की तुमचा दोष असेल. जीवनात चांगल्या माणसांना शोधू नका, चांगले स्वतः तुम्हाला शोधत येतील. छत्री पावसाला थांबवू शकत नाही, पण पावसाला थांबवण्याचे नक्की धाडस देऊ शकते. तसेच आत्मविश्वास होण्याची खात्री देऊ शकते, पण संघर्ष करण्याची प्रेरणा नक्की देऊ शकते. कोणाच्याही सावलीखाली उभं राहिला तर स्वतःची सावली कधीच निर्माण होत नाही. स्वतःची सावली निर्माण करायची असेल तर स्वतः उन्हात उभे राहावे लागते. सत्य ही अशी एक श्रीमंती आहे की ही एकदा जीवनात खर्च करून त्याचा आयुष्यभर आनंद उपभोगता येतो, पण असत्य हे एक असे प्रकारचे कर्ज आहे ज्यामुळे तत्काळ सुख मिळतं परंतु आयुष्यभर त्याची परतफेड करावीच लागते. पाण्याचा एक थेंबही चिखलात पडला तो संपतो, हातावर पडला तर चमकतो, शिंपल्यावर पडला तर मोती होतो. थेंब तोच असतो, पण फरक सोबतीचा असतो. एक छोटीशी मुंगी तुमच्या पायाला चावू शकते, पण तुम्ही तिच्या पायाला चावू शकत नाही. म्हणूनच जीवनात कुणाला छोटं समजू नका, कारण ते जे करू शकते कदाचित ते तुम्ही पण करू शकत नाही. सगळी परिस्थिती नीट समजून घेतल्याशिवाय कुणाबद्दलही वाईट मत करून घेऊ नका. दुसऱ्यांचं मत आपल्याला मान्य आहे किंवा नाही याचा अर्थ आपण बरोबर आहो असं नाही. जी व्यक्ती तुमच्या प्रगतीवर जळते त्यांचा तिरस्कार कधीच करू नका, कारण ती व्यक्ती स्वतःपेक्षा तुम्हाला उत्कृष्ट व्यक्ती समजते म्हणून ती जळत असते. अडचणी असताना अडचणीपासून दूर पळणे म्हणजे अजून मोठ्या अडचणीत जाण्यासारखेच आहे. कासवाच्या गतीने का होईना, पण रोज थोडी थोडी प्रगती करा. खूप ससे येतील आडवे, बस त्यांना हरवायची हिंमत ठेवा. जेव्हा सगळं संपून गेलंय असं वाटायला लागलं ती खरी वेळ असते नवीन काहीतरी सुरू होण्याची. कारण सांगणारी लोक अयशस्वीच राहतात आणि यशस्वी होणारी लोक कधी कारण सांगत नाही. स्वतःची तुलना इतरांबरोबर करू नका, तसे केल्यास तुम्ही स्वतःचा अपमान करत आहात. जीवनात चांगला माणूस होण्यासाठी एवढंच करा, चुकाल तेव्हा माफी मागा आणि कुणाचं चुकलं तर माफ करा. पहिलं स्वप्न भंग झाल्यावर दुसरं स्वप्न बघायची हिंमत म्हणजे जीवन असते. सुंदर चरित्र आणि कर्तव्य कुणाचंच उसणं मिळत नाही, ते फक्त स्वतःच निर्माण करावं लागते. प्रत्येक क्षणाचा आनंद घेऊन जगा, कारण गेलेली वेळ परत येत नाही आणि येणारी वेळ कशी असेल सांगता येत नाही. हरला तरीही चालेल, पण जिंकणारा स्वतःहून म्हटला पाहिजे. हा खेळ आयुष्यातील सर्वात कठीण खेळ होता. जे लोक तुम्हाला पाठी बोलतात त्यांच्याकडे लक्ष देऊ नका, ते तुमच्या पाठी होते आणि पाठी राहणार आणि तुम्हाला फेमस करणार. त्यांची लायकीच ती आहे. तुम्ही प्रत्येक वेळेस नवीन चूक करत असाल तर नक्कीच समजा तुमची प्रगती होत आहे. कितीही विपरीत परिस्थिती असू द्या, मनुष्य श्वास घ्यायला विसरत नाही. तो कुठून तरी हवेचा स्रोत शोधतोच आणि श्वास घेतल्याशिवाय राहत नाही. त्याचप्रमाणे यशाची ओढ लागलेला मनुष्य कितीही विपरीत परिस्थितीतून यश खेचूनच आणतो. जर तुम्हाला कोणी रिजेक्ट अस्वीकार केलं तर निराश होऊ नका. सर्वसाधारण लोक महागड्या वस्तू रिजेक्ट करतात, त्या स्वीकारण्याची त्यांची ऐपत लायकी नसते. आयुष्यात आजवर जगलो, प्रेम केलं, हरलो, चुकलो, दुखावलो, विश्वास टाकला, चुका केल्या, पण प्रत्येक वेळी मी शिकत गेलो असं सदैव म्हणत चला. आपली स्वप्ने कितीही कठोर अर्थात कितीही कठीण असू द्या, ती सोडू नका. विशेषतः ज्याबद्दल दिवसातून एकदा तरी कोणता ना कोणता विचार मनात येतो अशी स्वप्ने. महाराज स्वामी म्हणतात, कधीही कोणाला वाईट बोलू नका, कारण तुम्ही आज त्यांना वाईट तर बोलून देसाल, पण कधी काळाने ती वेळ तुमच्यावर देखील येईल. तेव्हा जर तुम्ही त्यांच्याशी चांगलं बोलसाल, त्यांच्याशी चांगलं वागसाल, तर नक्कीच तुमच्याही आयुष्यात त्याचा कुठे ना कुठे तुम्हाला न कळत खूप मोठा फायदा होतोच. स्वामी आई म्हणतात, तू भिवू नकोस, मी सदैव तुझ्या पाठीशी आहे. फक्त तू मला विसरू नको, मी तर तुला कधी विसरलीच नाही आहे आणि विसरणारच नाही आहे. तर कमेंटमध्ये एकदा श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका.
आणि जर आमच्या या भक्तिमय यूट्यूब चॅनलला अनेक सबस्क्राईब नसेल केलं तर सबस्क्राईब करून घ्या। श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ।